कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते हॅलो नमस्कार मी शारदा मी शारदा ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ हो दे हॅपी हॅपी होऊ दे मैत्रिणी तुम्हाला दिसतच आहे मी किती थकलेले दिसत आहे चेहरा डल दिसत आहे कशामुळे कारण दोन दिवस मी खूप आजारी होते त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ मला टाकायला सुद्धा जमला नाही आणि चेहरा से सुद्धा खूप जो आहे थकल्यासारखा झालेला आहे थोडासा विकनेस जाणवतोय तर मी आज तुम्हाला वीकली स्किन केअर रुटीन माझं काय आहे ते सांगणार आहे इथे तुम्ही पाहू शकता डार्क सर्कल्स दिसत आहेत चेहऱ्यावर पिंपल्स झालेले आहेत थोडंसं माझं फेशियल हेअर ग्रोथ झालेली आहे ते सगळं मी जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे की वीकली स्किन केअर रुटीन आपण कशा प्रकारे करणं गरजेचं आहे आणि काय काय तुम्ही त्याच्यासाठी करू शकता तुमची स्किन छान दिसण्यासाठी सर्वात आधी जे फेशियल हेअर ग्रोथ झालेले आहेत ते मी रिमूव्ह करणार आहे तर मी इथे आधी ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे आणि रेझरच्या मदतीने मी अपल लिप्स आणि फोरहेड करून घेणार आहे रेझर कसं वापरायचं आहे किती इझी आहे ह्या सगळ्या गोष्टीवरचा व्हिडिओ जो आहे मी सेपरेट बनवलेला आहे की रेझरच्या मदतीने तुम्ही फेशियल हेअर किती इझिली रिमूव्ह करू शकता तेही घरच्या गर घरी तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर पाहू शकता माझ्या चॅनलवर अजूनही अवेलेबल आहे आणि त्याचे लिंक्स वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन असं तुम्ही चेक करू शकता सर्वात आधी मी जे आहे अप्पर लिप्स आणि फोर हेड करून घेणार आहे बाकी गालावरचे फेशियल हेअर मी काढत नाही मला काढायची गरज वाटत नाही आणि तसेही तिकडे पिंपल्स असल्यामुळे तिकडे मला हेअर काढताही येणार ना नाही त्याच्यामुळे ते, ते हेअर न काढता मी फक्त अप्पर लिप्स आणि फोर हेड करून घेणार आहे हेअर है। ग्रोथ इतकी जास्त प्रमाणात नाही आहे पण जे काही थोडीफार हेअर ग्रोथ आहे ते मी रिमूव करते वीकली करते कारण मग कसं जास्त वाढलं की ते एक तर चांगलं दिसत नाही आणि मग ते रिमूव करायला थोडासा त्रासही होतो त्याच्यामुळे वीकली जर तुम्ही हेअर रिमूव्ह कराल तर तुमची स्किन जी आहे खूप छान फ्रेश दिसेल आणि ग्लोई दिसेल आणि आपण मग जे काही स्किन प्रोडक्ट आपल्या स्किन केअरसाठी जे काही प्रोडक्ट आपण आपण स्किनवर यूज करतो ते छान प्रकारे आतपर्यंत ॲब्झॉर्ब होतील आणि आपल्या स्किनला छान ठेवायचं काम करतील हेअर रिमूव्ह करून झाल्यानंतर मी कॉटनच्या मदतीने आधी ज्या आहेत व्यवस्थित जे आहेत हेअर जेवढेही राहिले असतील ते व्यवस्थित पुसून काढलेले आहेत त्याच्यानंतर मी परत एकदा क्लिन्स करून घेणार आहे मी ते सेटाफुलचं क्लिन्झर वापरलेलं आहे जे मी नेहमी वापरते पूर्ण चेहऱ्याला लावून थोडासा हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे आणि मी ते वेट वाईप्सने जो आहे चेहरा पूर्णपणे क्लीन केलेला आहे वेट वाईप्स ह्याच्यासाठी वापरायचं आहे कारण तुम्ही जर कॉटन किंवा पेपर नॅपकिन वापराल तर तो थोडासा जो स्किनला चिटकतो आणि व्यवस्थितपणे क्लीनसुद्धा होत नाही आपली स्किन तर इथे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित प्रकारे पूर्ण चेहरा माझा क्लीन झालेला आहे ह्याच्यानंतर मी ऑइल मसाज करणार आहे कारण विंटर सीझन आहे स्किन आपली ड्राय होते आणि स्किन आपली हायड्रेट राहावी छान तुकतुकीत राहावी ग्लोई राहावी असं वाटत असेल तर मी इथे ऑइल मसाज आज करणार आहे मी इथे बदामाचं ऑइल घेतलेला आहे थोडं जास्त प्रमाणात मी चेहऱ्यावर लावून घेतलेलं ला आहे आणि छानपैकी जसं आपण फेशियल मसाज करतो तशा प्रकारे पूर्ण चेहऱ्याला फेशियल मसाज करून घ्यायचा आहे मी मागे फेशियलचे व्हिडिओ किंवा क्लिनअपचे व्हिडिओ टाकलेलेच आहेत त्याच्यातसुद्धा दाखवलेलेच आहेत की आपल्याला फेशियल मसाज प्रकारे करायचा आहे तर तशा प्रकारे पूर्ण फेशियल मसाज करून घ्यायचला घ्यायचा आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं म्हणजे जो तेल आहे आपल्या स्किनमध्ये आपल्या चेहऱ्याच्या चे स्किनमध्ये पूर्ण आतपर्यंत जातं आणि आपली जा स्किन जे आहे हायड्रेट ठेवायला मदत करतं तुमची स्किन ऑयली असेल तर ऑइलचं प्रमाण थोडं कमी करू शकता पण शक्यतो ऑइल मसाजच करा जेणेकरून तुमची स्किन जे आहे छान तुकतुकीत दिसेल आणि ग्लोई दिसेल त्याच्यानंतर हे ऑइल काढण्यासाठी आपण दुसरी स्टेप करणारच होती काय ते मी नंतर तुम्हाला सांगेनच सा। त्याच्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची आहे तुम्ही डायरेक्टली स्टीमसुद्धा घेऊ शकता मी इथे काय केलेलं आहे गरम पाण्यात हा रुमाल बुडून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे आणि तो रुमाल चेहऱ्यावर ठेवून मी जवळजवळ पाच ते दहा मिनटं स्टीम घेतलेली आहे अशी स्टीम घेणं मला खूप इझी वाटतं आणि वाफ जे व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागते तर पाच मिनटं झालेली आहेत तिथून पाहू शकता स्टीम व्यवस्थित घेऊन झालेली आहे तर मी आता स्क्रब करणार आहे हे माझ्याकडे ईमिल्क अँड हनीचं स्क्रब आहे हे मी वापरते अधूनमधून हे मला खूप छान वाटतं कारण ह्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ज्याच्यामुळे स्किन जे आहे स्क्रब व्हायला किंवा एक्सफोलेट व्हायला जे आहे खूप छान मदत होते जास्त हारशी नाही आहे त्याच्यामुळे खूप छान प्रकारे स्किन जे आहे एक्सफोलेट होते जसं की आपण स्टीम घेतलेली आहे ऑइल मसाज केलेला आहे ऑइल सुद्धा जे स्किनवरची डट घाण जे आहे बाहेर निघायला मदत होते स्टीमने जे आहे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स मऊ पडतात डेड स्किन मऊ पडते आणि आता ह्याच्यानंतर आपण एक्सफोलेट करून घेणार आहे तर हे पूर्णपणे जे आपली चेहऱ्यावर घाण जे आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे तर थोडासा पाण्याचा हात घेऊन मी थोडासा मसाज करून घेतलेला आहे पूर्ण स्क्रब इथे तुम्ही पाहू शकता कशा कशा कशाप्रकारे माझी स्किन जे एक्सपोलेट होत आहे तर अशा प्रकारे एक ते दोन मिनटं फक्त मसाज करून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला आणि म्हणजे आपलं एक्स्ट्रा जे ऑइल जे आहे ते सुद्धा जे स्क्रब केल्याने पूर्णपणे निघून जातं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटणं नाही की बाबा ऑइल मसाज केल्याने माझी स्किन खूप आता ऑइली दिसेल खूप चेहऱ्यावर माझं खूप ऑइल ऑइल राहील तसं काही होणार नाही त्याच्यानंतर मी थंड पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे थंड पाण्याने धुतल्यामुळे काय होतं जे आपण एक्सफोलेट केलेलं आहे तर आणि जे आपले पोर ओपन झालेले होते ते सुद्धा बंद व्हायला आणि टाईट व्हायला मदत होतात आणि चेहरा जो आहे पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे चेहऱ्याच्या टेक्स्चरमध्ये इथे फरक दिसत असेलच त्याच्यानंतर मी काय घेतलेलं आहे इथे मी घेतलेलं आहे फेशियल मास्क हा रेडीमेड मिळतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेग विग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये विग वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल असतात माझ्याकडे हा पोमोग्रेनेटचा फेशियल मास्क आहे तो मी चेहऱ्याला लावून घेणार आहे ह्याच्यातलं जे लिक्विड आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे म्हणजे एक फेशियलसारखंच काम करतं आणि आपली स्किन जी आहे हायड्रेट ठेवायला खूप छान मदत करतं ह्याच्यातलं जे लिक्विड आहे आपल्या स्किनच्या आतपर्यंत जातं आणि आपली स्किन जी आहे खूप वेळापर्यंत जास्त जे आहे फ्रेश वाटते तुकतुकीत वाटते ग्लोई वाटते आणि खूप छान छान प्रकारे हायड्रेट होते तर मी फेस पॅक न लावता मी इथे फेस मास्क लावणार आहे कारण सॉरी फेस मास्क लावलेलं ला आहे कारण फेस पॅकने मला वाटतं विंटरमध्ये जास्त फेस पॅक जर तुम्ही जर लावाल तर स्किन जास्त ड्राय होते त्याच्यामुळे मी इथे फेस मास्क लावलेला आहे त्याच्यानंतर इथे डोळ्याकडचा ओठांचा नाकाचा भाग ह्याच्यामध्ये ओपन असतो तर डोळे आणि ओठांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तर मी डोळ्यांवर आणि ओठांवर विटॅमिन ई e ऑइल लावून घेतलेला आहे ला अगदी थोड्या प्रमाणात थोडंसं हलक्या हाताने सोडून घ्यायचं आहे विटॅमिन ई e ऑइलच्या कॅप्सूल्स तुम्हाला इझिली मेडिकलमध्ये मिळून जातील तर मी थोडंसं ओठांवर आणि डोळ्यावर चोळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी थोडीशी कॉफी पावडर घेणार आहे आणि तीसुद्धा ओठांवर आणि डोळ्यांवर चोळून घेणार आहे कॉफी पावडरने काय होतं आपले ओठांची डा जी डेड स्किन असते ती निघायला मदत होते ओठांचा टेक्स्चर ओठांचा रंग सुधारायला मदत होते तसंच मी डोळ्यांवर सुद्धा थोडंसं चोळून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतील डार्क सकज जे आहेत ते कमी व्हायला मदत होते जस्ट अर्धा ते एक मिनटं फक्त मसाज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फेस मास्क जो आहे दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे आता ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी फेस मास्क काढते पाहू शकता स्किनचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे वेगळं फेशियल करायची किंवा फेस पॅक लावायची गरज नाही तर तुम्हाला विंटर सीझनमध्ये स्किन जास्त हायड्रेट आवडत असेल पाहिजे असेल तर नक्की जो आहे फेस मास्क वापरून पहा तुम्हाला खरोखर खूप छान याचा फायदा होईल आणि खूप मस्त फरक ह्याच्यामध्ये जाणवेल तर ह्याच फेस मास्कने मी ओट आणि डोळे पुसून घेणार आहे म्हणजे तिकडेसुद्धा ह्याचं लिक्विड लागून जे आहे आपल्याला सगळे फायदे मिळतील तसंच या फेस मास्कवर खूप सारं लिक्विड असतं अजूनही तर तो तोच फेस मास्क पूर्ण हाता आणि पायावर मी सोडून घेणार आहे म्हणजे जराही ह्याचं आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही सगळं ह्याचं यूज करून घ्यायचं जे काही लिक्विड आहे हातापायावर सोडून घ्यायचं आहे आणि पॅकेटमध्ये सुद्धा एक्स्ट्राचं लिक्विड असतं बरं का तर ते सुद्धा तुम्ही हातापयांना लावू शकता मी ते थोडंसं ठेवते बाजूला मला परत कधी जर गरज वाटली म्हणजे स्किन खूप ड्राय वाटत असेल तर ते लिक्विड मी चेहऱ्यावर लावते असं अधूनमधून खूप छान वाटतं स्किन आपली छान हायड्रेट होते थोडासा मसाज करायचा आहे ते लिक्विड आतपर्यंत ॲब्झॉर्ब झालं पाहिजे स्किनच्या आतपर्यंत तुम्हाला वाटत असेल म्हणजे स्किन खूप चिकट वाटते खूप जास्त लिक्विड आहे तर वेट वाईब्सने जस्ट पुसून घ्यायचं आहे एक तसं लिक्विड पुसून काढायचं आहे तुमचा चेहरा बघा किती फ्रेश वाटतोय किती छान वाटते ते तु, तुम्हाला म्हणजे चेहऱ्याच्या टेक्स्चरमध्ये फरक जाणवतच असेल की आधी मी किती थकलेली होती किती डल वाटत होता माझा चेहरा आणि आत्ता एकदम पार्लरला जाऊन आल्यासारखं इतका फ्रेश वाटत आहे म्हणजे तो थकवा कुठल्या कुठे गेला माझा सगळं म्हणजे ओठ डोळे म्हणा पूर्ण चेहरा म्हणा त्याची स्किन म्हणा खूप छान प्रकारे जे आहे मस्तपैकी क्लीन झालेली आहे तुकतुकीत झालेली आहे हात आणि पायाच्या टेक्शरमध्ये सुद्धा फरक आलेला आहे मी इथे ज्या आहे नाकासाठी नो स्ट्रीप वापरल्या नाहीत कारण ज्या स्क्रब केलेलं आहे ऑइल मसाज केलेलं आहे त्याच्यामध्येच माझे ब्लॅक हेड्स व्हाईट पूर्णपणे निघालेले आहे तुम्हाला नाक माझं दिसत असेल की ती चमकदार झालेलं आहे तुकतुकीत झालेलं आहे तर अशा प्रकारे हे माझं वीकली स्किन केअर रुटीन आहे सीझननुसार किंवा गरजेनुसार स्किन केअर रुटीनमध्ये थोडाफार फरक बनतो पण हे ह्या वेळेचं माझं हे विंटरचं स्किन केअर रुटीन आहे जे मी तुम्हाला दाखवले की तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खरोखर खूप जास्त फरक जाणवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहतो परंतु सगळ्यांनी सुखात रहा आनंदात रहा सुरक्षित राहा काळजी घ्या श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय